नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी जसं मागे सांगितलं होतं की कालच्या दिवशी मी हरतालिकेच्या पूजेचा एक ब्लॉग शेअर केला होता, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे प्रेक्षकांचा, खूप जणांना आवडलं देखील आहे. तर त्यासाठीच मी आज विचार करते की आज मी तुम्हाला, जसं व्हिडिओमध्ये काल मी सांगितलं होतं की गणेश चतुर्थीच्या दिवशीचं जे गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच हरतालिकेच्या दिवशी मी रात्री काय काय पूर्वतयारी केली ते या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. इथे बासुंदी देखील साठी दूध आहे ते उकळायला ठेवलं आहे. इकडे मी सगळं सारण जे आहे उकडीच्या मोदकांचं ते करून ठेवलं आहे. आता मला उकड काढायची आहे आणि मग मोदक बनवून ते वाफवून घेणार आहे. आता उकड येण्यासाठी मी एका कढईत पाणी गरम करून घेतलं आहे. उकळ फुटली की मग त्याच्यात मी जे तांदळाचं पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. एक मिनटं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावर ताट झाकून 15 मिनटं वाफ काढणार आहे, म्हणजे पिठाला चांगली वाफ बसेल. खाली मी ताटली टाकून ठेवली होती, कारण की काय, जरी ही नॉनस्टिकची कढई आहे तरी बऱ्याच वेळा आपलं लक्ष नसेल तर लागून जे दूध आहे ते खाली लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी ताटली देखील टाकून ठेवलं आहे, म्हणजे दूध खाली लागणार नाही आणि बासुंदी खराब होणार नाही. त्यानंतर मग मी मोदक बनवायला घेतलं. एक पुरीसारखं लाटून मग त्यामध्ये सारण भरून कळी निर्माण करायची आणि मग एकत्र सगळं करून मोदक बनवायचा. हा थोडा बनवायला मला कठीण वाटत होता. साचाचा पण मोदक होता, परंतु साचा लहान असल्याने त्याच्यात जास्त सारण जात नव्हतं. मग विचार केला की मोठ्या जो साचा आहे आकाराने तो घ्यायला हवा होता. नेक्स्ट टाईम आता मी मोठ्या आकाराचा साचा आणेल. मी 2 वेळेस गाळणीवरती हे मोदक शिजवून घेतले. ह्या पहिली गाळणी झाली, त्यानंतर दुसरी गाळणी मी शिजवायला ठेवली. तोपर्यंत इथे बाप्पाची तयारी करायला घेतली. डायनिंग टेबलवरती बाप्पा बसवणार आहे, त्यामुळे सगळ्या खुर्च्या बाहेर काढून घेतल्या. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी जे मखर आम्ही कपाटावर ठेवलं होतं ते काढून आणलं आणि त्याची जोडणी करायला सुरुवात केली. अगदी सिंपल असं मखर आहे, परंतु खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि त्यानंतर सगळे लायटिंग वगैरे बाप्पा बसल्यानंतर त्याचं सौंदर्य अजून खुलून येतं. आणि असेंबल करायला देखील फार इझी आहे. जर तुमच्याकडे वेळ नाही आहे तर असं फक्त कमी वेळेमध्ये अगदी अट्रॅक्टिव्ह दिसणारं मखर तुम्ही लवकरात लवकर असेंबल करू शकतात. मखर वगैरे सगळं लावून घेतलं इथे माझ्या मिस्टरांनी आणि हे सगळं लावताना ओम त्यांना मदत करत होता. लाइटिंग वगैरे लावून घेतली. हे जे तुम्हाला लटकन दिसत आहेत हे मी मार्केटमधून घेतले होते, अगदी 100 रुपयाला जोडी, खूप स्वस्त असे मिळाले होते. तर ते कुठे लावायचा विचार सुरू होता. सगळं जे माझे मिस्टर त्यांनी लावल्यानंतर मग मी ज्या आपल्याला उद्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या अशा टेबलावरती पहिलेच ठेवून घेतल्या, म्हणजे सकाळी धावपळ होणार नाही. जे फळं वगैरे असतील किंवा त्याच्या टोपल्या ज्या मी तिथे ठेवत होते ते आजूबाजूला ठेवून घेतल्या, कारण की फळं पण मोकळ्या हवेत ठेवणं गरजेचं होतं, नाही तर ते लवकर खराब झाले असते. बाप्पा नेताना पाट आणि वस्त्र वगैरे ते सगळं मी त्या मखरावरतीच ठेवलं, म्हणजे सकाळी शोधताना धावपळ होणार नाही. आणि 12:30 वाजले होते रात्रीचे आणि आता आम्ही झोपायला जाणार होतो, त्यामुळे सगळे लाईटं बंद केले आणि झोपायला गेलो. आणि पहाटे 6:30 दरम्यान ओमचे आजीबाबा, म्हणजे माझे सासू सासऱ्या गावीवरून आले. ओम त्यांना घ्यायला गेला होता. ते आल्यानंतर ओम खूपच खुश झाला, आनंदी होता. आम्हालाही खूप आनंद झाला, घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं. आता बाप्पांची जी पूर्वतयारी आहे ती सगळी आम्ही करून ठेवलेली आहे. सगळे ज्या वस्तू आहेत त्या देखील आम्ही त्या जो टेबलवरती बाप्पा बसवणार आहे तिथे आणून ठेवलेल्या आहेत. आमच्या घरचे सगळे गणपती बाप्पाला आणायला गेले आहेत. मी घरी यासाठी थांबले की बाप्पा आल्यानंतर त्यांची मला दरवाजावरती पूजा करायची असते, त्यामुळे एका शवाशनानं घरी असणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे मी घरी थांबले आहे. बाप्पा आता काही क्षणातच घरात येणार आहेत. खूप आनंदी आहे, प्रसन्न वाटत आहे. गणपतीचे 5 दिवस कसे जातात कुणालाही कळत नाही. आणि आमच्या गावाला, म्हणजे धुळ्याला, अगदी साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना होते. आमच्या घरात देखील त्याच पद्धतीने करणार आहोत. प्रत्येक गावाची, प्रत्येक जिल्ह्याची ही पद्धत वेगळी असते, त्यामुळे कोणी कशा पद्धतीने करतो यावरती आपण कमेंट नाही करू शकत. अगदी सगळ्या गोष्टी मी आणून देखील ठेवल्या आहेत. मी तुम्हाला आता इथे दाखवते देखील.
तोपर्यंत मी असं टेबलावरती सगळं सामान आणून ठेवलं होतं, पूजेचं ताट वगैरे करून ठेवलं होतं, मोदकचे जे डबे आहेत ते देखील आणून ठेवले होते. म्हणजे नैवेद्य दाखवताना अगदी हँडी राहील, सगळ्या गोष्टी जागच्या जागी होतील, कारण की एकदम धावपळ होते, मग ते शोधायला होत नाही, त्यामुळे सगळ्या वस्तू अशा नीट टेबलावरती आणून ठेवल्या म्हणजे धावपळ होणार नाही. आणि अशा प्रकारे आमचे जे बाप्पा आहे ते येण्यासाठी आम्ही हे जे डेकोरेशन अगदी सिम्पल केलं होतं, परंतु सुंदर दिसत होतं, सगळ्यांना आवडलं देखील, दिसायलाही अट्रॅक्टिव्ह होतं. मंगल मूर्ती. कुत्रा वन गणपती बाप्पाला बघायला आला. गणपती बाप्पा मोर्या. मंगल मूर्ती. पप्पा यायचं होतं तुम्ही लवकर. बाप्पाला मखरावरती ठेवल्यानंतर मग जी पुढची स्थापना आहे ती करायला आम्ही सुरुवात करायला घेतली. अगदी कळशाची वगैरे पूजा करणं किंवा सुपारी वगैरे ठेवणं, नारळ वगैरे, कुळ खोबरं वाटी अशा बेसिक गोष्टी प्रत्येक ठेवतच असतात, तर त्याची पूजा करणं देखील. इथे मी कळशाची पूजा करते आणि माझे सासरे आहेत ते मला गाईड करतात की असं कर तसं कर. अगदी छानपैकी तयारी झाली होती आणि आमचे बाप्पा दिसायला खूप सुंदर दिसत होते. आणि बाप्पा आल्याबरोबर घरात एक व्यक्ती, जिवंत व्यक्ती वाढल्यासारखं वाटत होतं अगदी. आणि मग इथे आम्ही आरती करायला घेतली. त्यानंतर 1 वाजण्याच्या दरम्यान मग मी बाप्पांना नैवेद्य दाखवला. ही जी क्लिप आहे ही आजच्या व्हिडिओची शेवटची क्लिप आहे, जिथे मी बाप्पांना नैवेद्याचं ताट दिलं. बासुंदी, पुरी, भाजी आणि डाळ भात असं सिम्पल असं नैवेद्य होता, कारण की मोदक केले होते, तळणीचे मोदक होते, नंतर उकडीचे मोदक होते, तसेच पेढे वगैरे भरपूर काही आम्ही बाप्पाला ठेवलं होतं. चॉकलेटसुद्धा ओमच्या फ्रेंडसाठी आम्ही चॉकलेटसुद्धा आणून ठेवले होते. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. तर मैत्रिणी, तुम्हाला आजचा जो गणेश चतुर्थीचा व्लॉग आहे तो कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.